तर एकीकडे दादाने ही चूक मान्य केलेली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढण्यात रस नाही असं विधान केल्यानंतर आता कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनीच बारामतीमधून लढावा अशी भावना व्यक्त केली आहे. बारामतीमधून जय पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आता अजित पवार यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. आणि वैयक्तिक कामं आणि सगळ्या तालुका आणि शहरातली विकासाची कामं ही दादांनी त्या ठिकाणी तिथं करण्याचं गेली 35-40 वर्षामध्ये काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यावरती प्रेम करतो. जय दादा हे त्यांचे एक आता तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणून काम करतात. दादांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील. आजित दादांनी सांगायचं आम्ही ऐकायचं हे आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. त्याच पद्धतीचं आम्ही त्यांना मानतो. त्याच्यामुळे आदरणीय दादांनी निश्चितपणाने उद्याच्या विधानसभा लढतील अशी आम्हाला अपेक्षा.